आनंदाचा उत्साहाचा आणि तेवढाच तेजोमय सण म्हणून दिवाळी आपण साजरी करतो. संपूर्ण देशभरात ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे गोधन. गोधन या दिवसाला गाईला फार महत्त्व आहे. भंडारा जिल्ह्यातील एका शेवटच्या टोकावर असलेल्या जांभोरा गावात मोठ्या उत्साहात हा गोधन साजरा केला जातो. या गावातील प्रतिती कुटुंब गावातील संपूर्ण गोधनाची जबाबदारी वर्षभर पार पाडतात. त्याच गोधनांची पूजा मोठ्या उत्साहात मोठ्या वाजागाजात या गावात साजरी केली जाते. आज आपण त्या परतीती यांच्याकडून जाणून घेऊया की या गोधनाचं काय विशेष महत्त्व आहे. काय सांगाल, तुमच्या गावात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो? हा सण अशा प्रकारे साजरा करतो आम्ही की समजा आम्ही वर्षभर गाईंना चारण्यासाठी जंगलात घेऊन जातो. जंगलात जात असताना ती कोणाच्या शेतावर गेली तिला आम्ही मारतो. कळपातून परत असेल तिला आम्ही मारतो. बदा बदा मारल्याच्या नंतरही तिच्या प्रायश्चित म्हणून आज दिवाळीच्या दिवशी संपूर्ण गावाच्या साह्याने आणि सगळं गाव ह्यामध्ये सहभागी होतो आणि एक विश्वास जो आमच्या ह्या गाईप्रती आहे तो आम्ही ह्या गोधनाच्या म्हणजे मी गाईच्या पायाखाली स्वतः जाऊन गाईच्या पायाखाली जाऊनसुद्धा मला कसल्याही प्रकारची इजा होत नाही अशा प्रकारच्या प्रायश्चित करूनही गाईचा विश्वास आमच्यावर आहे, आशीर्वाद आहे असं आम्ही व्यक्त करतो. नक्कीच गाईला जंगलामध्ये चराईसाठी नेल्या जाते. तिथे हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांचा बचाव होतो किंबहुना त्यांना मारही दिल्या जाते. परंतु याच गाईंचं प्रायचित्त म्हणून या गोधनाच्या दिवशी या गाईं आपल्या अंगावरून हे परतीती कुटुंबातील विनायक नेतात. खरोखरच महाराष्ट्राची ही परंपरा जांभोरासारख्या गावामध्ये आजही 300 वर्षापासून जपली जात आहे. एक स्तुत्य उपक्रम हे संपूर्ण ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी होत आहे. आज प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.